students, welcome to 12th commerce organization of commerce and management students. Last few lectures we have started chapter number 4 business services. Then last lecture we have started warehousing services. Warehouse godown jala apun shuddha marathi madhe mhanayche to ya sandarbhatil apun ya warehousing dware karnyat yenari services business la denyat yenarya services apun त्यामधील वेअरहाउसिंग हे सुरू केलं होतं. डेफिनेशन: अ वेअरहाऊस इज डिफाइंड एज एन एस्टॅब्लिशमेंट फॉर अ स्टोरेज. एस्टॅब्लिशमेंट फॉर अ स्टोरेज करण्यासाठी कशाची एस्टॅब्लिशमेंट झाली? वेअरहाउसिंगची. जे कोणतेही गुड्स असेल त्या गुड्सचं स्टोरेज करण्यासाठी त्याची एस्टॅब्लिशमेंट झाली. कोणाची? तर त्या वेअरहाऊसेसची. तर यानंतर या वेअरहाऊसेस संदर्भातील गुड्स स्टोरेज करण्यासाठीचे काही फंक्शन्स देण्यात आले. त्यातील फर्स्ट बेसिक फंक्शन आहे त्यातील स्टोरेज. वेअरहाउसिंगचा बेसिक फंक्शन जो आहे काय आहे? तर वस्तू साठवून ठेवणे, स्टोरेज करणे हा त्याचा. तर स्टोरेज, दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ वेअरहाउसिंग. वेअरहाउसिंगचा मूळ बेसिक फंक्शन आहे स्टोरेज करणे, वस्तू स्टोअर करून ठेवणे हा वेअरहाउसिंगचा बेसिक फंक्शन आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा होता प्राइस स्टॅबिलायझेशन, किंमत स्थिरता ठेवण्याचं काम या पूर्णपणे वेअरहाउसिंग द्वारे करण्यात. त्यानंतर थर्ड नंबरचा घ्यायचा आहे रिस्क बेअरिंग. रिस्क बेअरिंग याचा अर्थ जोखीम उचलण्याचा संदर्भात. वेअरहाउसिंग मध्ये गुड्स स्टोअर केला जातो, साठवून ठेवला जातो, त्या तिथे डॅमेज होण्याचं, त्याचबरोबर त्याला हार्मफुल होण्याचं, वेगवेगळ्या प्रकारचे जो कोणताही गुड्स आहे त्याला डॅमेज, या सर्व काही गोष्टींचा रिस्क बेअर करण्याचं काम पूर्णपणे कोण करतं? वेअरहाउसिंग द्वारे करतं. आपण पाहतो आपल्या घरामध्ये छोटं मोठं धान्य ठेवायचं असेल तर आपण त्याला चार नाव उघडतो, वाढवतो, उन्हात ठेवतो, मध्ये पावडर टाकतो, ते सर्व काही परत खराब होऊ नये म्हणून. तर याचाच अर्थ वेअरहाऊसिंग मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लार्ज क्वांटिटीचा स्टॉक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो आणि त्याला काही होऊ नये त्याच्याद्वारे त्याची पूर्णपणे रिस्क कोण घेत असतं? वेअरहाऊसिंग घेत असत ते गुड्स डॅमेज होऊ नये म्हणून. तर त्यानंतरचा थर्ड फंक्शन आहे फंक्शन ऑफ वेअरहाऊसेस मधील रिस्क बेअरिंग, जोखीम उचलणे. वेन द गुड्स आर स्टोअर्ड इन वेअरहाऊसेस there are exposed to many risk in the form of theft, fire, detonations, etc. त्याचबरोबर काय म्हणण्यात आलेलं आहे? वेअरहाऊसेस मध्ये मोठ्या प्रमाणात जे कोणतंही गुड्स ठेवण्यात येतं त्याला वेगवेगळ्या प्रकारे काय होण्यात येतं? मेनी रिस्क इन अ फॉर्म ऑफ, वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क उचलावे लागतात. त्यामधील त्याची चोरी होणे असेल, त्याच्यावरतीचं फायर होणे असेल, किंवा काही प्रमाणात त्यावरतीचा पाऊस पडणे असेल, किंवा अदरवाईज वेगवेगळ्या प्रमाणात अशा प्रकारचे रिस्क बेअर करण्याचं काम पूर्णपणे वेअरहाऊसेस द्वारे करण्यात येतं. त्यानंतर वेअरहाऊसेस आर कन्स्ट्रक्टेड इन सच अ वे दॅट इज द मिनिमम दीज रिस्केस रिस्क. अ वेअरहाऊसेस कीपर हॅज टू टेक द रिजनेबल केअर ऑफ द गुड्स अँड सेफ गार्ड देम अगेन्स्ट व्हेरियस रिस्क फॉर एनी लॉस आर डॅमेज बाय गुड्स वेअरहाऊसेस कीपर शॅल ॲज लायबल टू द ओनर ऑफ द गुड्स. या ज्या कोणत्याही पूर्णपणे त्यावरतीचं रिस्क बेअर करण्याचं काम हे त्या वेअरहाऊसेसद्वारे करण्यात येतं आणि त्याच्यावरतीचा जो कोणताही ओनर त्या ठिकाणी जो वेअरहाऊसेस आहे तो पूर्णपणे त्याची त्या गुड्स संदर्भातील जबाबदारी स्वतः उचलत असतो. इन शॉर्ट एवढंच लक्षात घ्यायचं आहे की जे कोणतेही स्टोरेज करण्यात आलेलं गुड्स आहे त्या गुड्सची ठेवण्यात आलेल्या गुड्स वेअरहाऊसेसमधील त्याच्यावरतीची पूर्णपणे जबाबदारी हे त्या वेअरहाऊसेसच्या ओनर्सची असते. इन शॉर्टमध्ये ज्याच्याजवळ गुड्स साठवून ठेवण्याचं काम केलेलं आहे त्या वेअरहाऊसेसचा जो आहे ओनर त्याच्यावरच पूर्णपणे त्याच्या संदर्भातील रिस्क त्या ठिकाणी उचलण्यात येते. त्यानंतरचा पुढचा आहे फायनान्सिंग. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन्स ऑफ वेअरहाऊसेस फायनान्सिंग
याचा अर्थ वित्त पुरवठा करणे त्या वेअरहाऊसेस मधील गुड्स जो कोणता स्टॉक करून ठेवण्यात आलेला आहे स्टोरेज करून ठेवण्यात आलेला आहे त्याद्वारे त्यावरतीचं फायनान्सिंग प्रोव्हाइड करण्याचं काम हे त्या वेअरहाऊसेस द्वारे करण्यात त्यानंतर जे आहे फोर्थ फायनान्सिंग लोन्स कॅन बी राइज्ड फ्रॉम द वेअरहाऊसेस कीपर ऑर फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अगेन्स्ट द गुड्स स्टोअर्ड बाय द ओनर ज्या ओनर्सनी गुड्स स्टोअर करून ठेवण्यात आलेला आहे त्यांना फायनान्शियल इन्स्टिट्यूशन द्वारे किंवा वेअरहाऊस कीपर द्वारे जे वेअरहाऊसेसचे मालक आहेत जे त्यावरतीची देखरेख करतात यांच्याद्वारे फायनान्सिंग करण्याचं काम करण्यात येतं गुड्स ऍक्ट ॲज सिक्युरिटीज फॉर द वेअरहाऊस कीपर ऑर फॉर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन द मॅनर वेअरहाऊसिंग ऍक्ट ॲज अ सोर्सेस ऑफ फायनान्स फॉर द बिझनेस फॉर बिझनेसमॅन फॉर मीटिंग बिझनेस ऑपरेशन्स या जे कोणतेही गुड्स ठेवण्यात आलेले आहेत वेअरहाऊसेसमध्ये त्या वेअरहाऊसेसमधील फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सद्वारे किंवा वेअरहाऊस कीपर्सद्वारे ज्या त्या ओनर्सला गुड्स ठेवणाऱ्या व्यक्तींना एक प्रकारे फायनान्स प्रोव्हाइड करण्याचं काम करण्यात येतं आणि त्याचबरोबर गुड्स ऍक्ट ॲज सिक्युरिटीज त्या वस्तूच्या गुड्स ऍक्ट ॲज नुसार जे कोणतेही त्या वस्तूंची जी सिक्युरिटीज आहे ती सिक्युरिटीज त्या अंतर्गत त्याद्वारे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला त्या सिक्युरिटीज प्रोव्हाइड करून त्यावरतीचं गेटिंग लोन घेण्यात येऊ शकतं त्या ठिकाणचं अशा प्रकारे वेअरहाऊसिंगद्वारे त्या बिझनेसमॅनला काय देण्यात येतं तर एक प्रकारची फायनान्सिंग प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी देण्यात येतं त्यानंतर फिफ्थ नंबर आहे ग्रेडिंग अँड पॅकिंग त्या ठिकाणची वेअरहाऊसेस नाउ अडेज प्रोव्हाइड त्यानंतरचा नेक्स्ट फंक्शन होता ग्रेडिंग अँड पॅकिंग वेअरहाऊसेसद्वारे जे कोणताही गुड्स आलेलं आहे त्याद्वारे त्याला पॅकिंग करण्याचं काम याचा अर्थ त्यावरतीची प्रोसेसिंग करून पॅकिंग करून ग्रेडिंग करून त्याला प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ओनर्सला त्या गुड्सला देण्याचं हे एक फंक्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे काय ग्रेडिंग अँड पॅकिंग वेअरहाऊसेस नाउ अ डे प्रोव्हाइड फॅसिलिटी ऑफ पॅकिंग प्रोसेसिंग अँड ग्रेडिंग ऑफ गुड्स ती वस्तूची ग्रेडिंग करणे त्याची गुणवत्ता ठरवणे त्याची पॅकिंग करणे व्यवस्थित स्वरूपात हे सुद्धा स्वरूपात वेअरहाऊसेसद्वारे प्रोव्हाइड करण्यात येतं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू त्याद्वारे अशा प्रकारची सेवा सुद्धा वेअरहाऊसेसद्वारे प्रोव्हाइड करण्यात येतं त्यानंतर गुड्स कॅन बी पॅक्ड इन कन्व्हिनियंट साईज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द ओनर ओनरच्या इन्स्ट्रक्शन्सनुसार वेअरहाऊसेसद्वारे जशा प्रकारच्या पॅकेजिंगची साईज पाहिजे त्या प्रमाणात ती देण्याचं काम सुद्धा या वेअरहाऊसेसद्वारे करण्यात येतं आपण पाहतो वेगवेगळ्या विश्व सुपर मार्केट छोट्या मोठ्या किराणा दुकानात सुद्धा गेलो तर आपल्याला प्रत्येक प्रकारची पॅकेजिंग मिळेल 100 ग्रॅम पासून ते 2 किलो 5 किलो 10 पर्यंत प्रत्येकाची आजकाल पॅकिंगच आहे कुठेही आपण काय आता ह्या काळात तर कोणीही कोणाला हात सुद्धा लावायचा या वस्तूला सगळे काही पॅकेजिंग मध्ये चालू आहे याचा अर्थ अशा प्रकारच्या ज्या कोणत्याही ओनर्सच्या इन्स्ट्रक्शन नुसार पॅकेजिंग असतील ते सुद्धा या वेअरहाऊसेसद्वारे देण्याचं काम सुद्धा या वेअरहाऊसेसद्वारे करण्यात येईल त्यानंतरचा पुढचा आहे ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन वाहतूक व्यवस्था सुद्धा वेअरहाऊसेसद्वारे करण्याचं काम हे एक फंक्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे 6 नंबर ट्रान्सपोर्टेशन वेअरहाऊसेस कॅन प्रोव्हाइड ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी टू बल्क डिपॉझिटर्स मोठ्या प्रमाणातील जे या वेअरहाऊसेसमध्ये गुड्स स्टॉक करणारे जे डिपॉझिटर्स आहेत अशांसाठी वेअरहाऊसेसद्वारे काय करण्यात येतं ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचं त्यानंतर इट कलेक्ट्स गुड्स फ्रॉम द प्लेस ऑफ प्रोडक्शन अँड ऑल्सो सेंड गुड्स टू द प्लेस ऑफ डिलिव्हरी ऑन द रिक्वेस्ट ऑफ द ओनर ओनरच्या रिक्वेस्टनुसार गुड्स ज्या ठिकाणी प्रोडक्शन होतं त्या ठिकाणापासून ते प्लेस ऑफ डिलिव्हर्ड ज्या ठिकाणी
पोहोचवायचं आहे इथपर्यंत ते पूर्णपणे फॅसिलिटी या वेअरहाऊसेस द्वारे करण्याचं काम करण्यात येतं. जसं ज्या पद्धतीने आपण विचार केला तर आपल्या इथं टीना ऑइल मिल्स आहे सोयाबीनचे, त्याच प्रमाणात सनरिचचं वॉटर बॉटलचं प्लांट आहे आपल्या इथं जे की जवळपास महाराष्ट्रात आहे. या ठिकाणची आपल्या इथे लातूरमधील कलंत्रीची दाळ मिळची, पिस्तूल दाळ मिळ हे दिल्लीच्या मोठ्या शॉपमध्ये मिळते आपल्या इथे, पण आपल्या इथे भेटत नाही. इन शॉर्ट जर विचार केला आपल्या इथे भेटत नाही ती पिस्तूल दाळ, लातूर शहरामध्ये भेटत नाही, परंतु तेच लातूरची दाळ म्हणून दिल्लीच्या आम्ही एक मोठ्या तिथल्या डिमांडमध्ये पाहिलं होतं, पण तेच दाळ इथे लातूरमध्ये तुम्हाला कुठेच भेटत नाही का? तर वेअरहाऊसेसद्वारे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी दिल्यामुळे डायरेक्ट प्रोडक्शनवर न उचल आणि ज्या ठिकाणी डिलिव्हर्ड करायला सांगितलं म्हणून त्या ठिकाणी ते डिलिव्हर्ड केलं जातं. अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज त्याला प्रोव्हाइड करून देण्याचं काम या वेअरहाऊसेसद्वारे करण्यात. त्यानंतरचा पुढचा आहे 7 नंबर, टाइम अँड प्लेस युटिलिटी. वेळेची आणि जागेची बचत होते, त्याद्वारे सुरक्षितता त्या ठिकाणी मिळण्याचं काम या पूर्णपणे वेअरहाऊसेसद्वारे करण्यात. वेअरहाऊसेस क्रिएट्स टाइम युटिलिटी बाय प्रिझर्विंग द गुड्स टिल दे आर डिमांडेड. इट ऑल्सो क्रिएट्स प्लेस युटिलिटी बाय प्रोव्हाइडिंग द गुड्स ऍट द प्लेस वेअर दे आर रिक्वायर्ड. याद्वारे प्लेस करण्याचं आणि टाइम बचत करण्याचे काम हे पूर्णपणे या वेअरहाऊसिंगद्वारे करण्यात येतं. प्लेस युटिलिटी बाय जागेची जी कोणतीही बचत आहे, ती जागा वाचवण्यासाठीची जे मॅन्युफॅक्चरला किंवा त्या ओनर्सला आहे, ते सर्व काही टाईम आणि वेळ बचत सुरक्षित करण्याचं काम या वेअरहाऊसेसद्वारे करण्यात येतं. त्यानंतर लास्ट नंबर आहे प्रोसेसिंग, त्यावरतीची करण्यात येणारी प्रोसेसिंग. सर्टेन कमोडिटीज आर नॉट कंझ्युम्ड इन द फॉर्म दे आर प्रोड्युस्ड, प्रोसेसिंग इज रिक्वायर्ड टू मेक देम, प्रोसेसिंग इज रिक्वायर्ड टू मेक देम कंझ्युमेबल. एक्झाम्पल, पॅडी इज पॉलिश्ड, फ्रुट्स आर रिफाइंड एक्सेट्रा. याचा अर्थ एक प्रकारे काय म्हणण्यात आलेलं आहे, प्रोसेसिंग करण्याचं काम म्हणजे त्याच्यावरतीची प्रक्रिया करण्याचं काम हे त्या वेअरहाऊसिंगद्वारे करण्यात येतं. त्याद्वारे काय करण्यात येतं, कंझ्युम्ड कमोडिटीज ज्या कोणत्याही वेगवेगळ्या त्याला देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आहेत त्या पूर्ण करण्याचं, जसं एक प्रकारचं काम त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पॉलिशड करायचं असेल तर एखाद्या प्रकारात, किंवा जर आपण काल एक्झाम्पल करण्याचा विचार केला होता, किंवा काश्मीरचा सेफ आज इथं आपल्याला मिळतो, परंतु काही काही सेफवरती चकाकी आलेली असते, पॉलिश करण्यात आलेल्या असतात, आपण पाहतो एकदम एकदम फ्रेश असं चमकतात की काय विचारतात, आम्ही आत्ताच त्या झाडाचं तोडून आणून ते ठेवल्यासारखं. परंतु हे सर्व काही त्याच्यावरची प्रोसेसिंग कुठे चालते, वेअरहाऊसेसमध्ये चालते. त्याचनंतर आपण पाहतो काही चायनीज किंवा वेगवेगळ्या देशाचे फ्रूट सुद्धा आपल्याला इथं नाही, इथून पुढे छोट्याशा गावामध्ये सुद्धा भेटायला लागतं. त्याच्यावर बारकोड चिटकवलेला असतो, रॅपर चिटकवलेला असतो, तो ड्रॅगनचा फळ बघा, तो आपल्या इथून थोडीच आहे. किवीज हा न्यूझीलंडचा फळ आहे, आपल्या इथं तयार होत नाही, पण तो न्यूझीलंड कुठं तिथून कुठं तिथून कुठं तिथून लातूर शहरात त्या छोट्याशा शहरात मिळतं 100 रुपयाला किवी. आपण बघितलं असेल कुठल्याही छोट्या मोठ्या शहरात किवीज हा का आपला फळ आहे का, नाही तुम्ही वाचा सर्च करा, आपल्या इथं तयार होत नाही आपल्या या आपल्या क्लायमेट्सला. तो न्यूझीलंडचा फळ आहे, तिथून इथपर्यंत येत नाही, म्हणजे काय म्हणतो जो हे सर्व काही कशाद्वारे येतं, ट्रान्सपोर्ट वेअरहाऊसेसद्वारे एक प्रकारे त्याला पूर्णपणे स्टोअर करून त्याच्यावरती प्रोसेसिंग करून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. मग त्याला पॉलिश करणं असेल किंवा अदरवाईज त्याला रॅपरिंग करणं असेल त्याची पूर्ण, याचा अर्थ काय झालं, रॅपरिंग आलं, पॉलिश आलं, हे सर्व काय झालं, एक प्रकारचे प्रोसेसिंग झाले, त्याच्यावरतीची करण्यात आलेली प्रक्रिया झाली, हे सर्व काही त्या पूर्णपणे वेअरहाऊसेसद्वारे त्याला देण्याचं काम केलं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या त्याच्या या फंक्शन्स ऑफ वेअरहाऊसेसमध्ये